नमस्कार आज आपण बघणार आहोत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग क्रमांक एकतीस तेल निशी रुसला रागे को खातो भिडा आपुले हित आपण पाही संकोच तो धरी काही नाडिले लोका टाकीला गोहो बोडके डोके सांडीला मोहो शेजारणीच्या गेली रागे कुत्र्यांनी घर भरिले मागे पिसा रागे भाजिले घर नागविले ते नेने ने फार सुका म्हणे वाचा रागे फेडीले सावले देखिले जगे मराठी अर्थ क्रोधाने वेळात झालेल्या मनुष्य तेलनीवर उसून तेल, तेल आणावयास गेला नाही व वृक्ष अन्न खात बसला ज्याला आपले हित समजत नाही हरिभक्ती करत नाही त्याचे अंती अहितच होते एक श्री समाजाने त्रास दिला म्हणून नवरा मुलाबालांविषयी प्रेम न बाळगता त्यांचा त्याग करते डोक्यावरील केस कापून टाकते एक स्त्री शेजारनेवर रुसून घर सोडून गेली तेव्हा तिच्या घरात कुत्रे शिरले एकानं घरात पिसवा झाल्या म्हणून क्रोधानं स्वतःचेच घर जाळले त्यात स्वतःचे नुकसान स्वतःनेच केले एका स्त्रीने उवा झाल्या म्हणून डुगडे सोडले तर नाग नागवेपणाने तिचीच फजिती झाली तुकाराम महाराज म्हणतात क्रोधाच्या हहारी केलेल्या व्यक्ती स्वतःचे नुकसान कशा प्रकारे करून घेतात याची उदाहरणे ही आहेत यामुळे आपल्याला आपले हित कळाले पाहिजे आपला क्रोध आपल्याला आवडता आला पाहिजे प्रपंच नुसताच पैशाने चालत नाही आणि नुसत्याच चांगल्या माणसाने चालत नाही तर त्याला परमार्थाची जोड असायला हवी तेव्हा आपल्याला आपले हित व अहित कळते